मोठी बातमी, दिंडोरीची जागा पवार गटाला, नाशिकची ठाकरे गटाला, शरद पवार यांची घोषणा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच पुन्हा उमेदवार असतील अशी घोषणा काल खासदार श्रीकांत शिंदेंनी केली. यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक लोकसभेबाबत मोठी घोषणा केली. नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढवणार आहे, तसेच दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढवणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. शरद पवार म्हणाले की लोकांचा कल आमच्या आघाडीचा अनुकूल आहे. शेतकऱ्यांची सत्ताधारी लोकांवर नाराजी आहे. धुळे, नाशिक, सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत. ऊस महत्त्वाचे पीक आहे. इथेनॉल आणि इतर इथे तयार होतात. केंद्राची धरसोड वृत्ती आहे, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. शेतकरी अस्वस्थ आहे, तर बेरोजगारी महागाईमुळे सर्वसामान्य अस्वस्थ आहेत. यांची किंमत सत्ताधारी पक्षाला बसेल. सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारखे काही नाही. आणि असं दिसतं साधारणतः लोकांचा कौल हा आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला अनुकूल अशा प्रकारचा आहे. विशेषतः शेतकरी वर्ग अतिशय अस्वस्थ आहे आणि सत्ताधारी पक्षावर त्यांची फार नाराजी दिसते. आता इथं आल्याच्या नंतर हा जिल्हा असो, धुळे जिल्हा असो किंवा सातारा जिल्हा असो, या सगळ्या भागामध्ये जिथे कांदा होतो, पुणे जिल्हा, तर त्या सगळ्या कांदा उत्पादकांच्या सुद्धा या सरकारच्या उद्देशी प्रचंड नाराजी आहे. ऊस हे महाराष्ट्राचं महत्त्वाचं पीक आहे. ऊसाच्या संदर्भात आणि विशेषतः इथेनॉल आणि बाकी जे पदार्थ तयार करतात त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं धोरण धरसोजीचं आहे आणि त्यामुळे तोही शेतकरी नाराज आहे. आणि राज्याच्या काही भागामध्ये अन्य पिकं जे घेतात त्या पिकांच्याबद्दलच्या किमती हाई प्रश्न काळजी करण्यासारखा असल्यामुळं तोही शेतीचा वर्ग अस्वस्थ आहे. एका बाजूनं शेतकरी वर्ग हा अस्वस्थ दिसतो आणि दुसऱ्या बाजूनं बेरोजगारी, महागाई या सगळ्या प्रश्नाच्यामुळं मध्यम वर्ग आणि तरुण पिढी ही सुद्धा अस्वस्थ आहे. आणि त्यामुळं एकंदर या सगळ्या धोरणांचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला द्यावी लागेल असं फायदा फिशी आम्हाला दिसतंय. उद्धव ठाकरे गटाकडून अच्छा आमच्या सगळ्या वर्षागाठीमध्ये नाशिकची जागा उद्धव ठाकरेंच्याकडे आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.